दौंड तालुक्यातील कुरकुंब एम आय डी सीमध्ये पुन्हा एकदा अलकिल या कंपनीला आग लागून स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले एकाच दिवशी सलग दोन घटना घडल्याने येथील कामगारांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे दौंड तालुक्यातील कुरकुंब एम आय डी सीमध्ये पुन्हा एकदा आग लागून स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले या घटनेमध्ये कामगार सूरज आव्हाड व हरियप्पू नायर हे गंभीर जखमी झाले आहेत कुरकुंब येथे महाराष्ट्र औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये अल्किल अमाइन्स कंपनीमध्ये रात्री अकराच्या सुमारास आग लागून झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगार गंभीर जखमी झाले या दोन्ही कामगारांना पुणे येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे याच औद्योगिक वसाहतीतील कारगिल कंपनीत दुपारी बॉयलरचा जा स्फोट झाला त्यास काही तास उलटले नाही तोच येथीलच अल्किल अमाइन्स या कंपनीमध्ये स्फोट झाल्याने येथील कामगार आणि नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे गंभीररित्या जखमी झालेल्या कामगारांना दोन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु पुढील तातडीच्या उपचारासाठी त्यांना पुणे येथील सूर्य हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले गेल्या तीन महिन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये ही स्फोटाची चौथी घटना आहे रात्रीच घडलेल्या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने या परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली होते या औद्योगिक वसाहतीतील अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे येथील कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने असे प्रकार घडत आहे तर प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अशा घटना दररोज घडू लागल्या असून कुठलीही कठोर कारवाई या होत नाही असा आरोप येथील नागरिक करीत आहेत अपघात घडल्यानंतर रात्री कुरकुंब पोलीस उपनिरीक्षक अतुल भोसले हवालदार पंडित मांजरे केबी शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली सकाळी नऊच्या सुमारास दोन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून घटनेची माहिती दिली प्राप्त माहितीनुसार कंपनीतील बॉयलरचा भडका होऊन हा स्फोट होऊन आग लागली आग विझवण्यासाठी कुरकुंबा उद्योग क्षेत्रातील अग्निशामक दलाचा एक बंब कार्यरत असल्याने ही आग एका तासात विझवण्यात यश आले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करत आहेत अल्कली अमाइन्स या कंपनीमध्ये फॅक्टरी मॅनेजर सागर जाधव यांचं म्हणणं असं आहे की ऑइल लिकेज झालं आणि त्याने पेट घेतला आणि त्या पेट घेतल्यामुळे दोन लोक भाजलेले आहेत जखमी झालेले आहेत त्यांना सुरुवातीला पिरामिड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं नंतर केलं आहे आम्ही घटनास्थळी रात्री भेट देऊन पाहणी केली आजही पाहणी केली पंचनामा केलेला आहे आम्हाला जे पुरावेसाठी जे काही वस्तू लागतात ते जप्त केलेल्या आहेत आणि जखमींचे स्टेटमेंट घेऊन पुढील जी काय आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत त्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टर यांनाही लेखी पत्र देऊन त्यांचाही आवाज घेऊन पुढील कारवाई करत आहोत प्रतिनिधी अब्बास शेख नेक्स्ट जनरेशन न्यूज दौंड